कश्मीर कलम 370 मुक्त करने के मोदी सरकार के ऐतिहासिक निर्णय का स्वागत किया जा रहा है। वहीं पूर्व केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहिर ने मोदी सरकार के इस निर्णय का स्वागत करते अपनी प्रतिक्रिया दी। जम्मू कश्मीर में कलम 370 अस्थाई था। 370 कलम इस राज्य से हद पार किया गया है। कलम 35A देशवासियों का अधिकार निकालने वाला था। कश्मीर का नागरिक देश में कहीं भी रह सकता था, लेकिन बचे देश का कोई नागरिक कश्मीर में जमीन खरीद नहीं सकता था, इसलिए इस निर्णय का स्वागत कर रहे हैं। ऐसी प्रतिक्रिया पूर्व केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहिर ने व्यक्त की। इस निर्णय का स्वागत देश के सभी नागरिकों ने किया है। देश की मोदी सरकार ने कलम 35A निकालकर पूरी तरह से कश्मीर भारत का हिस्सा हुआ है। इससे पूर्व भी कश्मीर भारत का हिस्सा था और रहेगा। केवल घोषणा न करते 370 हटाकर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह ने साहस ही नहीं तो देशभक्ति का परिचय देकर देशवासियों को दिए वचन की पूर्तता की है। उत्तरकाल गृह मंत्री महोदयानी अमित शाह जी ने राज्यसभा में संकल्प मांडला, विधेयक मांडला, त्याचा फार आनंद आहे, देशाला आहे, मला फार जास्त आनंद आहे। जी विचारसरणी आमची आहे जनसंघाच्या काळापासून, ही मागणी आमची कायम आहे। या करताच डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी बलिदान दिलेलं आहे, त्यांचं बलिदान वाया गेलेलं नाही आहे। म्हणून कालचा जो निर्णय आहे मोदी सरकारचा, गृहमंत्र्यांनी जे लोकसभेत पारित राज्यसभेत पारित केलेलं आहे ठेवून, त्यामुळं या देशात जे अस्थायी स्वरूपात 370 कलम लागू होतं म्हणजे जवाहरलाल नेहरूंच्या काळापासून, आणि त्यानंतर त्यांच्याच काळामध्ये 35A कलम लावण्यात आलेलं होतं की त्यामध्ये जमीन खरेदी करणं भारतातील अन्य भागातील लोकांना कश्मीरमध्ये याला मान्यता नव्हती। 370 त्या राज्याला एक विशेष दर्जा होता, म्हणून या दोन्ही गोष्टी खटकणाऱ्या होत्या, देशाकरता हितकारक नव्हत्या, अखंडतेकरता घातक होत्या, आणि त्यामुळं कश्मीरमध्ये पाकिस्तानच्या कार्य वाढत होत्या। आता या निर्णयामुळं देशात आनंद आहे, पण प्रधानमंत्र्यांच्या म्हणण्याप्रमाणे मैं देश की रक्षा के लिए, देश की अखंडता के लिए और देश की सुरक्षा के लिए मैं प्रधानमंत्री बनाव, हे वाक्य काल पूर्ण केलं त्यांनी, आणि त्यामुळं आता देशाच्या अखंडतेला कुठं धोका होऊ शकत नाही। उलट या निर्णयामुळं कश्मीर भागामध्ये शांतता प्रस्थापित होईल, विकास होईल, आणि जो विशेष दर्जा रद्द झाल्यामुळं अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये कश्मीरचा विकास झालेला नव्हता तो आता होईल असं मला काही वाटत नाही। हा भारताचा अंतर्गत मामला आहे, कश्मीर हा भारताचा अविभाज्य अंग असल्याचं अनेक वर्ष आपण गळा सुकेपण बोलतो आहोत, जगाला माहीत आहे। महाराजा हरिसिंगांनी हा कश्मीर भाग भारतात समाविष्ट केलेला होता, हे दस्तावेज कागद संपलेले नाहीत, म्हणून हा अस्थायी स्वरूपात 370 तर जगाची मंडळी हात घालणार नाही शिवाय पाकिस्तानशिवाय। परंतु ज्या निर्णयानं, ज्या गंभीरतेनं, खंबीरतेनं साहसी निर्णय झालेला आहे प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये गृहमंत्र्यांनी घेतला आहे, आणि या देशाचं सरकार लाचार नाही आहे, देश बनवण्याकरता आम्ही निघालेलो आहोत, ताकदीनं निघालेलो आहोत, देशाला अन्य राष्ट्रांचं ऐकायची गरज पडणार नाही, अन्य राष्ट्र हस्तक्षेप असं मला वाटत नाही। एक नक्की आहे या ठिकाणी, कश्मीर इतका दिलेला पैसा फंड आज आपण कधीच त्या सरकारने खर्च केला नव्हता तो आता खर्च होणार आहे। 80,000 कोटी रुपयाचा पॅकेज 14 दिला होता प्रधानमंत्र्यांनी, तो 370 असताना त्या राज्य सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी कधीच खर्च करायचा प्रयत्न केला नाही, ही अप्रामाणिकता होती, ही बेमानी होती। आता विकासामध्ये गती केंद्रातून भक्कम निधी जाईल, आणि केंद्राच्या निर्णयामुळं देशातील अन्य भागातील मंडळी त्या ठिकाणी जाऊ शकतील, जमिनी खरेदी करू शकतील, राहू शकतील। ज्या पद्धतीनं कश्मीरचा नागरिक भारतात अन्य भागामध्ये राहू शकतो, जमीन घेऊ शकतो, नोकरी करू शकतो, अन्य भागातला व्यक्ती कश्मीरमध्ये जाऊ शकत नाही, ही किती जाचक अट होती, त्या काळच्या प्रधानमंत्र्यांनी ती चूक केली। आजच्या सरकारच्या प्रधानमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी ती चूक दुरुस्त केली, देशभक्तीचा परिचय दिलेला आहे, एवढंच आहे।